एक मोठी बातमी समोर येते. पंढरपूरहून बीडकडे परतीच्या प्रवासाला असणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले असून 3 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झालाय. वारकरी कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेले होते. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते आज रात्री टेम्पोने बीडच्या दिशेने निघाले होते. दरम्यान बीड नजीक पोहोचताच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सोलापूर धुळे महामार्गावरून जात असताना रामनगर नजीक एक टायर फुटले, त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून पिकअप डिव्हायडरला धडकले. यावेळी दुसरेही टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात जवळपास 25 वारकरी गंभीर जखमी झाले, त्यापैकी 3 महिला वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.